मनपूर्वक नमस्कार। मी महेश आखरे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्राचा कृषी मित्र। आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांना दर्जेदार शेतीविषयक माहिती देत असतो। अशीच एक शेतीविषयक माहिती घेऊन आज आपण भेटणार आहोत। तर जे शेतकरी बांधव पहिल्यांदा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना विनंती आहे की खाली सबस्क्राईब नावाचं लाल बटन दिसत असेल त्याच्यावर तुम्ही ते बटन दाबा। त्यामुळे इथून पुढे जेवढी शेतीविषयक माहिती टाकू आम्ही तेवढी तुम्हाला घर बसल्या फुकट फकट भेटते मस्त आणि खतरनाक माहिती राहते। व्हिडिओ पूर्ण पहा तरी तुम्हाला समजल की नेमकं काय फवारणी करताना कोणतं औषध आणि कोणतं म्हणजे कोणता क्रम टाकायचा, कीटकनाशक काय कधी टाकायचं, बुरशीनाशक कधी टाकायचं याचा क्रम असते। आणि ते टाकलं तेव्हा ते एकमेकात चांगल्या प्रकारे मिसळू शकतात, नाही तर ते सोल्युशन फाटते। तर ते कसं राहते काय राहते ते तुम्हाला सांगतो। व्हिडिओ बंद आपा दोनच मिनिटाचा आहे, सगळं सांगतो 2 मिनिटात। चला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांना सुरुवातीला आपण बुरशीनाशक टाकत असतो त्याचा क्रम असते FIR। FIR म्हणजे फंगिसाईड, फंगिसाईड म्हणजे बुरशीनाशक। तर आपण आधी बुरशीनाशक टाकून घेऊ, जेवढं प्रमाण असेल तेवढं बुरशीनाशकचं टाकायचं आहे। जर ते लिक्विड असो पावडर असो थोडं हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर कीटकनाशक, कीटकनाशक टाकू शकतो आपण नंतर 2 नंबरला, पहिले बुरशीनाशक त्यानंतर कीटकनाशक। कीटकनाशक टाकलेलं आहे मी आता, आता मी हलवून घेतो। आणि आता 3 नंबरले जे राहते ते खत राहते। तर खत कोणतंही असो शेतकरी बांधवांनो, झुरबान जातीस असो, 1919 असो, 0050 असो, का मायक्रोन्युट्रिएंट असो, का बोरॉन असो, का झिंक असो, काही असो, हे 3 नंबरला टाकायचं। पहिले बुरशीनाशक, नंतर कीटकनाशक आणि नंतर खत। तर आता आम्ही 3 नंबरला खत टाकणार आहोत। हे बघा, आणि असं सोल्युशन हलवून घ्यायचं पूर्णपणे, म्हणजे ज्याप्रमाणे ते एकमेकात विरघळतात। हे बघा शेतकरी बांधवांनो, द्रावण अगदी तयार झालेलं आहे चांगल्या प्रकारे। अशा प्रकारे आपण आधी बुरशीनाशक, नंतर कीटकनाशक आणि नंतर खत आपण मिसळून त्याचं द्रावण तयार करू शकता। आणि द्रावण तयार केल्यानंतर आपली जी कॅन असते किंवा काही असते त्यात आपण ते टाकू शकता। ओके, तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो वापर करावा, उलट सुलट प्रक्रिया करत जाऊ नका, त्यामुळं ते म्हणजे बरोबर ॲडजस्ट होऊ शकत नाहीत त्याच्यात। चालेल शेतकरी बांधवांनो, असा हातचा पॉईंट होता। ही माहिती जरी आपल्याला छोटी वाटली असेल, काय वाटलं असेल, पण ही इतकी खतरनाक माहिती आहे, ती माहिती तुम्हाला कोणी सांगणार नाही। लोक डायरेक्ट हे डब्बा देऊन टाकतात, हे नेबॉन मार। चालेल शेतकरी बांधवांनो, अशीच दर्जेदार शेतीविषयक माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना देत असतो। तर खाली जे लाल कलरचं सबस्क्राईब नावाचं बटन दिसत असेल तिथं ते दाबा, त्याला काही पैसे लागत नाही। तर पण इथून पुढे जी मी माहिती सांगेल तुम्हाला, त्यामुळे तुमचे पैसे नक्कीच वाचतील एवढी गॅरंटी देतो। चालतील, थांबेल, राम राम, धन्यवाद।